डॉक्टर एन राजन, पंडित अरविंद पिळगावकर, आनंद केलकर, पंडित दिनकर पणशीकर, डॉक्टर धनुषाली आणि ज्येष्ठ उद्योजक श्री चंद्रकांत यांचं मला आवर्जून नाव घ्यायचं वाटतंय. या यादीमध्ये या 21व्या वर्षामध्ये जोडलं गेलेलं आणखीन एक नाव म्हणजेच पंडित विश्वनाथ जी आहे. ख्यातनाम कीर्तनकार रामचंद्र बुवा कान्हेरे यांच्या घराण्यामध्ये जन्म घेण्याचं भाग्य विश्वनाथजींना लाभलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्या घरामध्ये कीर्तन परंपरा असते तिथे सुरांची साथ ही आपोआपच कानाला सुरू होते असं म्हटलं जातं. त्यांचंही काहीच तसंच झालं. आपल्या वडिलांना साथ करता करता वयाच्या चक्क 11व्या वर्षापासून अनेक उत्तम उत्तम गायकांना त्यांनी साथ करायला सुरुवात केली. ते अर्थातच संवादिनीची. या प्रवासामध्ये आपल्या संवादिनी वादनाचं तंत्रशुद्ध शिक्षण त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये उमगलं ते एकनाथजी ठाकूरदास यांच्याकडून. पण नंतरच्या काळात संवादिनीच्या एका अवलिया जादूगाराचा परिसंस्पर्श त्यांना लाभला. त्या जादूगाराचं नाव म्हणजेच पंडित गोविंदराव पटवर्धन. 21व्या वर्षामध्ये रघुनाथजी फडके कान्हेरेजींना हा पुरस्कार देतात याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गोविंदरावांची ही जन्मशताब्दी सध्या सुरू आहे. या नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं गायकीच्या अंगाने जाणारी संवादिनी त्यांना उमगली ती गोविंदरावांकडनंच असं म्हटलं तरी हरकत नाही. विश्वनाथराव पेंढारकर यांच्याकडून सोलो वादन कसं करावं याचे उत्तम धडे त्यांनी नंतरच्या काळात गिरवले. संगीतभूषण पंडित राम मराठे, पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पंडित जसराज, उल्हास कशाळकर, जयतीर्थ मेवुंडे अगदी अलीकडच्या गायकांपर्यंत तब्बल 2 ते 3 पिढ्यांना त्यांनी संवादिनीची साथ दिली. त्याचबरोबर अनेक सर्वदूर अशा विविध क्षेत्रांमध्ये सोलो वादनाचे सुद्धा उत्तम कार्य त्यांनी केले. या नंतरच्या काळामध्ये पुढच्या पिढीमध्ये खऱ्या अर्थानं संवादिनी पोहोचण्यासाठी उत्तम उत्तम शिष्योत्तम सुद्धा त्यांनी निर्माण केले आहे. म्हणूनच या वर्षीचा पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती वंदना जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करावा अशी मी विनंती पंडित रुणुजी उजुंदा यांना करतो. आपण जोरदार टाळ्यांनी पंडित कान्हेरे यांचं अभिनंदन केलं आहे. उत्कर्ष मंडळ आणि रघुनाथ फडके आयोजित गुरुवर्य पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती वंदना 2024 हा जीवन गौरव पुरस्कार आपण ज्येष्ठ संवादिनी बाबत पंडित विश्वनाथजी कान्हेरे यांना आज समारंभपूर्वक प्रदान केला आहे. सतत 18 वर्ष होते
किती प्रोग्राम आलेले असतील, किती नाव आले असतील शक्य. त्यामुळे मला दोन गोष्टी त्यांच्याकडे शिकायला मिळाल्या आणि ते अजून मी फॉलो करतोय त्या गोष्टी आणि माझ्या विद्यार्थ्यांना पण फॉलो करायला लावतो. माझ्यापर्यंतच ठेवत नाही, पुढपर्यंत जाऊ दे, कारण आता तो काळ गेला आहे 25-30-35 वर्षापूर्वीचा. आता बदलतं आहे सगळं, म्युझिक बदलतं आहे, सगळंच बदलतं आहे. त्याच्याबरोबर गुरुश्रद्धा, गुरुशी एकनिष्ठता, गुरुशी सतत संधान संपलंय. तसं पुढे होऊ नये म्हणून मी आता नवीन जे काही शिकतायत तोडून शिकवत आहेत त्यांना हा पहिला धडा गेला पाहिजे जो मला गुरुजींकडून पहिल्यांदा मिळाला. गुरुनिष्ठा, गुरुवर अतूट भक्ती, अंधभक्ती नाही. कारण आमचे वडील म्हणायचे गुरु निवडताना 10 वेळा विचार करा, 10 ठिकाणी परीक्षा घ्या, पण एकदा गुरु निवडला की ती माघार नसते, जे काही होईल ते आपलं. कारण गुरु वाईट करणार नाही 100%. जसं आपण देव म्हण, देव कधीही कोणाचं वाईट करत नाही. आपण म्हणतो गमतीशी, अरे देवाने वाईट केलं त्याचं, देव काहीच करत नाही, आपलंच आहे सगळं. आपण नकळून मोकळे होतो तसं नाही आहे. तर एक ती गुरुनिष्ठा, गुरुवर प्रेम आणि गुरुचा जास्तीत जास्त सहवास कसा मिळेल त्याच्यासाठी आपल्याला वेळ खर्च करायला लागणार, लागतोच. तो तुमचा स्वतःचा वेळ असतो ना, तो साहेबाचा किंवा संसाराचा नाही, तुमचा स्वतःचा वेळ असतो, शोधा मिळेल तुम्हाला. जर खरी इच्छा असेल ना की नाही आज माझी मेहनत व्हायलाच हवी, आज माझा दिवस थोडा पावला व्हायलाच हवे, आज झाला नाही असं नकोय मनात. ते आता केले पूर्वी होतच असं, पूर्वी आम्हाला लिहून पण देत नव्हते गुरुजी. इथे साठवण म्हणायचे, अरे काय ते मर्द करतो का तू, तुला फुकट मिळालेलं देवाने दिलेलं ज्ञान काही नाही. जितकं साठवता येईल तेवढं साठव ना, वैविध्यपूर्ण साठव. अभिषेकी हेच नाही म्हणायचे, एकच धरून चालू नका, सगळं पहा, ऐका, त्यातनं आपल्याला काय घेता येईल तेवढं घ्या, 200 रुपये घ्या, पण ते महत्वाचे असतील, आतून आलेले पाठांतर नाही. त्यामुळे अभिषेकी बाबा माझे तसे गुरुच म्हणायला हरकत नाही, पण इतकं आमचं इतकं क्लोज होत मला. त्यांनी त्यांच्या गावगावी गेल्यानंतर त्यांच्या रूममध्येच मी असायचे. ते म्हणजे नाही, आपण दोघे बरोबरच नाही, देवाणघेवाण होते. मलाही खूप शिकतात त्यामुळे, त्यांच्याबरोबर राहून खूप गोष्टी शिकवते. आणि माझे पहिले वडील आध्यात्मिक कीर्तनकार, अध्यात्म आणि संगीत नाणं एकच आहे, बाजू दोन आहे, ते दोन्ही बाजू मला मिळाल्या. तसंच मी रघुनाथ फडकेचे कौतुक नाही म्हणणार त्याला, मी एक आठवण म्हणून. कारण ह्या माणसांनी गुरुकडनं मला किती मिळालं, काय प्रमाणात मिळालं असतं ना. एक लाडका एखादा शिष्य असतो, त्याच्याकडे जास्तीत जात असं होऊ शकतं ना, पण त्याने तो विचार नाही केला आणि त्याची नोकरी होती. आणि हा एक असा कलाकार आहे ना हा माणूस, की न लागणारे बिघडलेले तांतरे 5 मिनिटात तो सुरेल करून. एक कला आहे, ती कला येण्यासाठी एकाग्रता आहे, ती आत्ताच्या पिढीत नाही दिसत मला. कारण याचं कारण मेन मी सगळीकडे तेच बोलतो आणि तुम्ही पण तेच म्हणाले, सगळे हेच लोक बोलतात, मोबाईल वापरायला माझी बंदी नाही, अनावश्यक वापरायला बंदी. आपल्याला काही मिळतंय का त्याच्यातून थोडं तेवढं बघा, आता सोडा ना, तुमचं तुम्ही करा. बुवा म्हणायचे, अरे गुरुकडे शिकलास, काही केलंस तरी तू सगळं जमव
स्वतःच म्हणून मांगायला शिक, तेव्हा तुझी ओळख तू म्हणून होईल, विश्वनाथ तारागे म्हणून होईल. यांचा मुलगा त्यांचा शिष्य अशी नका ओळखतो. सगळ्यांना माहिती असतं तुम्ही पण त्याच्यासाठी एकशिष्ट आहात. तर तुम्ही स्वतःची ओळख तुमच्या वादनातून कसं करता येईल हे बघा. मग त्याचा अभ्यास करता करता माझी 6 वर्ष निघून गेली. किती तप झाली? 5. आज 5 तास तरी बसतायत मुलं एका ठिकाणी तंबू घेऊन. नाही होते 60 वर्ष झाल्यानंतर मला आता एकच वरदान मिळाले गुरुजींकडून स्वामींकडून की मला प्रोग्राममध्ये किंवा मोठ्या मोठ्या महोत्सवामध्ये मी आता काय वाजवू हा प्रश्न मला तरी नाही पडला. कारण मी हे त्यांच्यावर सोपवतो. मी स्टेजवर बसेपर्यंत त्यांचे मेसेज येत राहतात, ते येत राहतात, चालू असतात. जसं कॉम्प्युटरमध्ये मेसेज तसंच आहे, येत राहतात. तसं माझं वादन होतं. त्यामुळे मला तरी हा प्रश्नच पडला की हा वाजू की तो वाजू. मी आज धीरेंद्रमध्ये एकच 6 वर्ष वेगळं स्टेजवर वेगळंच घेतो. ती देह आहे त्याच्यासाठी. गुरु निष्ठा गुरु भक्ती जशी यांनी केली. जवळजवळ 20 वर्ष आम्ही एकत्र होतो. त्यावेळेस सर्व्हिस नव्हती, ते लहान होतं. त्या उत्पासूनचे मैत्री आहे. तंपरा सुरेल लावून एवढं काय सुंदर काम करायचं. मेनच काम आहे ना, पुढे जातच नाही ना. त्यामुळे त्याला त्याने माझी आठवण ठेवून, साथीदाराची म्हणून आठवण ठेवून त्याने मला बुवांचा नावाने मिळाला जीवन गौरव पुरस्कार. त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद. उत्तर सुंदरचे धन्यवाद. आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद. मला मला अशीच ऊर्जा मिळो हे सगळं शिकण्याची. मी अजूनही शिकतोय. मी अजूनही 8 दिवस गोव्यात जातो गुरुजींकडे शिकायला. आणि माझ्या नशिबाने ते अजून सगळं सांगू शकतात. त्यामुळे अजूनही जातो मी. जेवढं मिळेल तेवढं घ्या, साठवा. ATM कार्ड टाकलं की मिळणार तुम्हाला काय वाटतं कुठे काय असं आहे ते. पण साठवलंच नाही काही नाहीच आहे. किती वर्ष करणार त्याच्यावर जगणार? जगू शकाल, मोठे नाही होऊ शकणार. अरे सातसंगत करते तर थांबणारी दिवस हा. अरे थोडं माझ्या वाचतं. अरे हे मिळवायला माझी किती वर्ष गेली? इतके सोपं नाही आहे ना. बघा विचार करा. आणि नवीन मिळेल पिढीने जास्ती लक्ष द्या. हे आपलं संगीत हे अभाद्य म्हणजे अभेद संगीत आहे. हे कुठे भाष कावणारं नाही आहे. स्वतःसाठी तरी संगीत जगा. तेच शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहणार आहे. पैसा नाही, प्रसिद्धी नाही. धन्यवाद.